पनवेल महापालिकेच्या मुख्यालय इमारतीचं बांधकाम करण्याचा मार्ग मोकळा झाला असून शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा ही सभापती नरेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीनं झाली. या सभेत विविध विषयांना मंजुरी देण्यात आली आहे. पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत महापालिका क्षेत्रातील निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याची बाह्य यंत्रणेद्वारे सशुल्क कचरा उचलून विल्हेवाट लावण्याबाबतचा विषय मंजूर करण्यात आलाय. तसंच सार्वजनिक शौचालय स्वच्छतागृहांची अत्याधुनिक तंत्रांचा वापर करून निर्जंतुकीकरण करणं, व्यवसाय हॉटेल परवाने, नवीन कारखाने, उद्योगधंदे सर्वेक्षण, नोंदणीकरण, नूतनीकरण, दुकानावरील जाहिराती व परवाना संबंधीच्या अनुषंगिक काम स्वारस्य अभिव्यक्ती पद्धतीनं करणं, एसटी स्टँडजवळ अमृत योजनेअंतर्गत मायक्रोन टनेलिंगद्वारे 1000 मिलीमीटर व्यासाची केसिंग पाईप्स व 400 मिलीमीटर व्यासाची कॅरिंग पाईप्स टाकणं, स्वच्छता भारत मिशन अंतर्गत प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन युनिट तयार करणं, तसंच महानगरपालिका क्षेत्रात आपत्कालीन परिस्थितीत व नियमित वार्षिक नाले साफसफाई करणं कामी प्राप्त झालेल्या न्यूनतम दरास मान्यता मिळण्याबाबतचे विषय मंजूर करण्यात आले. या सभेला सभागृहनेते परेश ठाकूर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. आज पनवेल महानगरपालिका मुख्यालय इमारतीच्या बांधकामासंदर्भात आज स्थायी समितीच्या पटलावर विषय होता. आज मला आनंद वाटते की पनवेल नवी मुंबई महानगरपालिकेचं जशा पद्धतीचं मुख्यालयाची इमारत आहे त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीचं पनवेल महानगरपालिकेचं मुख्यालय बनेल मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि खरंच पनवेल महानगरपालिकेतील सर्व जी जनता आहे त्यांच्यासाठी आज मुख्यालयाची इमारत बनल्यानंतर त्यांना सोयीस्कर पडेल, जवळ सोयीस्कर पडेल त्यासाठी हे महानगरपालिकेचं इमारत बनावं यासाठी हा विषय घेतला होता आणि आज तो त्याची मंजुरी देण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याची बाह्य यंत्रणेद्वारे सुशुल्क कचरा उचलून विल्हेवाट लावण्याबाबतचा हा जो विषय आज मी स्थायी समितीमध्ये घेतला होता. या विषयामध्ये फक्त ज्या गृहनिर्माण संस्था आहे त्या वगळून बाकी ज्या हॉटेल्स कमर्शियल आहेत जे मॉल्स त्यांनाच अधिभार लावण्यात येईल. तशाच पद्धतीने शौचालय मुताऱ्या स्वच्छतागृहांचे अत्याधुनिक तंत्राचा वापर करून पद्धतीने निर्जंतुकीकरण व दुर्गंधीनाशक रसायनाची दैनंदिन फवारणी करून प्रति 2 वेळा साफसफाई करण्यात येईल हा एक विषय मी मंजूर करण्यात आला. त्याच पद्धतीने पनवेल महानगरपालिकेतील 110 किलोमीटरचा जो क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये 85 किलोमीटरची जी क्षेत्र सिडको हद्दीमध्ये येतो आणि या सिडको हद्दीमध्ये येत असलेले जे नियमित वार्षिक नाले सफाई करण्याचा विषय आज आम्ही या कंत्राट घेण्याचा निर्णय या महा आपल्या स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आलेला आहे.